बैग दाखव पाठवली तुम्ही बघा जी बाहेर काढले मी बघा बॅग बघा ओके हा फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला हात असे पाठी घेऊन ते असे करायचे जिने जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम स्वागत होतो तुमच्या चॅनल मध्ये बॉडी फिटनेस पॉवर मित्रांनो आजच्या काळात सगळ्यांनाच बॉडी बनवायची ओके बॉडी बनवणं चांगले पर्सनॅलिटी डेव्हलप करणं चांगले ओके एक गुड आणि हेल्दी बॉडी असलेली एकदम चांगला असतो ओके मित्रांनो पण बॉडी बनवायची कशी बऱ्याच जणांना जिमला जायला आवडत नाही सारखे डंबेल उचलून ते लोकांचं खूप त्यांना वैताग आलेला असतो थकलेला असतात ओके आणि भरपूर जणांना टाइम नसतो क्विकली वर्कआउट पाहिजे असतो ओके तर मित्रांनो असाच वर्कआउट मी तुमच्यासाठी घेऊन आलो एकाच फक्त एकच गोष्ट तुमच्याकडे पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा वर्कआउट होईल तुमची चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल तुम्ही माझी बॉडी बघू शकता मित्रांनो एवढी काय खास नाही माझी बॉडी पण लीन बॉडी ओके लीन बॉडी ठेवली डेली मी वर्कआउट करतो त्या ती एक गोष्ट आहे ओके मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार की माझ्याकडे काय कोणती गोष्ट आहे ओके मित्रांनो मी ज्या गोष्टीबद्दल बोलती आहे रेझिस्टन्स बँड ओके तुम्ही त्याला रबर बँड पण बोलू शकता मित्रांनो रेझिस्टन्स बँड आणि रबर बँडचा हा उपयोग असतो त्याने आपलं काय होतं मित्रांनो आपल्याला पहिली गोष्ट डंबेल उचला लागत नाही जिमला जावं लागत नाही कोणत्याच ओके आपण 10 ते 15 मिनिटात रेझिस्टन्स बँडनी वर्कआउट संपवून आपले दुसरी काही कामं ती करू शकतो आता मित्रांनो रेझिस्टन्स बँडनी वर्कआउट करायचा कसा ते तुम्हाला सांगणार मित्रांनो आणि मित्रांनो फॉर्म काय करेक्ट फॉर्म काय कसा कसा करायचा तुम्हाला मी मित्रांनो चेस्ट डेव्हलपमेंट करून म्हणजे दाखवणार आहे की चेस्ट कशी बनवायची आहे तुम्हाला रेझिस्टन्स बँडनी कसं वर्कआउट करायचं परत शोल्डर बायसेप ट्रायसेप प्लस आपली बॅक ओके मित्रांनो चॅनल नवीन असतात प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खालचं जे लाल बटन ते प्रेस करा बाजूची बेल नोटिफिकेशन ते प्रेस करा जेणेकरून आपल्या फिटनेस रिलेटेड आणि मित्रांनो खास करून आपला जो चॅनल तो पोलीस भरती आणि ऑल द डिफेन्स जॉब असतात ते सर्व रिलेटेड अपडेट देत राहतो ओके तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर पण करू शकता जेणेकरून त्या व्हिडिओ ह्या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल तर सुरू करू आपण व्हिडिओ मित्रांनो रेझिस्टन्स बँडचा वर्कआउट आज आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला मित्रांनो रेझिस्टन्स बँड किंवा रबर बँड अवेलेबल पाहिजे ओके मित्रांनो हा जो रेझिस्टन्स बँड आहे तो हलका आहे कमी क्वालिटीचा आहे ओके लाईट आहे आणि हा जो आहे तो थोडा हेवी आहे तुम्ही कोणत्या पण साईट्सवर गेल्यावर तुम्हाला इझी अवेलेबल होईल ओके तर तुम्ही घ्या मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देतो तुमचा जो वर्कआउट येणार 20-30 मिनिटात म्हणजे जास्त तुम्हाला करावं लागणार नाही तुम्ही जसं जिमला जास्त टाइम देतो ओके तर तुम्ही ह्यानी करू शकता आता तुम्हाला मी करेक्ट फॉर्म दाखवणारे करून आणि कसं कसं तुम्हाला किती रेपिटेशन माहिती करून दाखवणार आहे सध्या तर आपण लाईट नाही घेणार आहे थोडा हेवीच घेणार आहे जेणेकरून आपल्याला जास्त प्रेशर येईल ओके पहिल्या स्टार्टिंगला मित्रांनो तुम्हाला मी चेस्ट प्रेस करून दाखवणार आहे रेझिस्टन्स बँडने तुम्हाला चेस्ट कशी डेव्हलपमेंट करायची तुमची आता मित्रांनो चेस्ट डेव्हलपमेंटसाठी बघा पहिली गोष्ट तर तुम्हाला एखादी अशी गोष्ट म्हणजे बार पाहिजे किंवा कोणतीही काहीही घ्या तुम्ही आता घरी वर्कआउट करत असाल तर खुर्ची असेल चेअर असेल एखादी भिंत असेल ओके त्याला तुम्हाला रेझिस्टन्स बँड अडकवायचं ओके आता ह्याच्यामध्ये करायचं आहे कसं तुम्हाला बघा पहिली गोष्ट तुम्ही पाय पुढे मागे ठेवू शकता ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसरा प्रकारचं करायचं तुम्ही पाय दोन्ही स्ट्रेट ठेवू शकता आता बरेच जणांना हे सगळं माहिती असतं चेस्ट कशी मारायची पण फॉर्म नीट नसतो ओके फॉर्म नीट आपल्याला करायचा तुम्ही जेव्हा चेस्ट प्रेस करता तुमची लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा चेस्ट प्रेस करता तो तुम्हाला मिडल चेस्ट म्हणजे ही जी चेस्ट आहे ती पूर्ण प्रेस झाली पाहिजे ना की शोल्डरला प्रेशर आलं पाहिजे ओके कोणताही वर्कआउट तुम्ही नीट केल्यानंतर मित्रांनो तुमची चेस्ट म्हणजे तुमची बॉडी ती चांगली डेव्हलपमेंट होणार आता तुम्हाला करायचं काय आता आपण इथे पुढे मागे ठेवणार नाही पाय त्यांनी जास्त तुम्हाला सोपं जर करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पाय दोन्ही पण स्ट्रेट ठेवायचे ओके जेवढं रेझिस्टन्स बँड खेचायचं तेवढं खेचायचं आता बघा इथे फॉर्म नीट लक्ष द्या आता बरेच जण काय करतात हात असे ठेवतात आणि असं पुश करतात तर असं पुश नाही करायचं तुम्हाला काय करायचं स्लाइडली बाहेर काढायचे येतात ओके जेणेकरून काय होईल पूर्ण प्रेशर आहे ना चेस्टवर आणि तुम्हाला स्क्वीज करायचं तुमची चेस्टवाला या अशी ओके आणि हात बघा कसे ठेवलेत बाहेर विंग्स म्हणजे बाहेर काढले तुम्ही हात आणि हे अशी पुश करायची चेस्ट हे बघा प्रेस करायचं तुम्हाला थोडी ओके तुम्ही बघू शकता किती प्रेशर येते मिडल चेस्टला असं नाही जायचं खाली नाही जायचं पूर्ण बाहेर काढायचे हात आणि मग प्रेस करायचे कमीत कमी मित्रांनो तुम्हाला 20 रेप तरी मारायचे जेणेकरून तुमची चेस्ट येते पेन होईल आणि चेस्ट जास्त ब्रॉड येईल ऍक्च्युली हे हा जो वर्कआउट असतो तर चेस्ट ब्रॉडनेससाठी सायची चेस्ट पोलीस भरतीला मित्रांनो तुम्ही गेला असाल तर चेस्ट भरत नाही भरपूर जणांची तर त्यांच्यासाठी हा व्यायाम अगदी उत्तम आहे अगदी चांगला आहे तुम्ही करू शकता मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला मी दाखवतो अजून एकदा
तुम्ही पाय पाठीपुढे पण ठेवू शकता, पण आपण स्ट्रेटच ठेवतो नाही. हे बघा हे असे, आणि हात स्लाइडली बाहेर काढायचे तुम्हाला आणि पुश करायचे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला याचे 20 रेप्स मारायचे ओके, आणि दोन सेट मारायचे. आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट एक्सरसाइज. तर मित्रांनो तुम्हाला जर स्ट्रॉंग शोल्डर बनवायचे असतील तर मित्रांनो सेम रेझिस्टन्स बँडचा उपयोग करायचा आपल्याला. तर फॉर्म काय असतो, नीट फॉर्म काय करायचं बघा. पहिले तर दोन्ही पायामध्ये घालायचे तुम्हाला तुमचा जो रेझिस्टन्स बँड असतो. आता थोडा हा हेवी आहे मित्रांनो, तुम्ही जरा लाईट घ्या, म्हणजे थोडा हलकातला घ्या. ओके, आता करायचं काय बघा, हे सरळ घेतलं आणि हात वरती करायचे. ओके, हे बघा, हे एक प्रकारे मित्रांनो तुम्ही जिममध्ये डम्बेल्स मारताना त्यासारखंच आहे, फक्त पूर्ण खाली नाही यायचं. हे बघा, हे असं. आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे दोन्ही हा बँड आहे ना, म्हणजे दोन्ही समान वेट राहील, म्हणजे एक हलका एक लूज आणि एक जड असं नाही झालं पाहिजे. ते वरती घ्यायचं डायरेक्ट, हे असं. प्रेशर बघा मित्रांनो किती शोल्डरला येते, पूर्ण स्क्वीज करायचे. आणि हात बघा कसे ठेवलेत, मी असे नाही ठेवलेत हात, हात असे ठेवलेत. ओके, ह्याचे पण मित्रांनो तुम्हाला 20 रेप्स मारायचे आहेत आणि दोन सेट मारायचे. ओके, तुमचा शोल्डर आहे ना चांगला डेव्हलप होईल आणि तुमचा हा राऊंडनेस जास्त येईल ह्यानी. मित्रांनो रेझिस्टन्स बँडला तुम्ही ना हलक्यात न घेऊ. आता आपण तुम्हाला मी हा राऊंडनेस आणण्यासाठी मित्रांनो अजून एक वर्कआउट सांगणार शोल्डरचा. सेम वर्कआउट सेम तुम्हाला करायचे, फक्त तुम्हाला काय करायचं साईडला काढायचे. तुम्ही पहिलं असं केलं वरती घेतलं, आता तुम्हाला काय करायचं साईडला. हे बघा, हे असं तुम्ही हे जवळून दाखव. हे बघा, हे बघू शकता किती प्रेशर येतं. हे बघा, फक्त मी असाच हात ठेवलं आहे शोल्डरवर, बघा किती प्रेशर येतं. सेम तुम्हाला जेवढं वरती जाईल ना तेवढं घ्यायचं आहे हातवरती. हे बघा, हे असं डम्बेलपेक्षा मित्रांनो जास्त प्रेशर येतं याच्यावरती, कारण की आपण स्वतःही ताकद यूज करतो याच्यावर. हे बघा, हा जर तुम्हाला हा भाग आणायचा असेल शोल्डरचा राऊंडनेस, तर हा वर्कआउट मित्रांनो बेस्ट आहे तुमच्यासाठी. तुम्ही यूज करा नक्की. कमीत कमी मित्रांनो तुम्हाला 15 तरी मारायला पाहिजे त्याचे. तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात मित्रांनो. डम्बेल कसं तुमचं पटकन जातं, पण ह्याच्यामध्ये का तुम्हाला स्वतःला एफर्ट्स द्यावे लागतात, जास्त पॉवर यूज होते. आपण आता करणार आहे बायसेपचा वर्कआउट, जेणेकरून तुमचा बायसेप चांगला होईल. आणि पोलीस भरती जी मुलं असतात त्यांना गोळा फेकता येत नाही मित्रांनो, ताकद नसते. तुमचा जर बायसेप चांगला असेल, ट्रायसेप चांगला असेल, तर गोळा फेकायला पण ताकद जाते. ओके मित्रांनो, आता बायसेप वर्कआउट करायचं आहे कसा. ओके, सेम मित्रांनो तुम्हाला करायचे. आता याच्यात तुम्हाला दोन स्टाईल सांगणार, दोन फॉर्म सांगणार आहे मी. सेम करायचे, पाय परत घालायचे तुम्हाला. आता इथे काय करायचं बघा, वेट दोन्ही साईडला सेम पाहिजे. आणि मित्रांनो हात असा हलवायचा नाही. ओके, आणि हात चिटकवायचा पण नाही तुम्हाला. हात फक्त तुम्हाला स्लाइडली बाहेर काढायचे आहेत. ओके, आणि हे बघा, हा गोळा बघा तुम्ही, गोळ्याकडे लक्ष द्या. आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं मित्रांनो तुम्हाला, स्लोली एकदम घ्यायचं वर. असं फटाफट नाही करायचं, झटके नाही द्यायचे कधी, स्लोली रिलॅक्समध्ये वर्कआउट कधी पण मित्रांनो कॉन्सन्ट्रेशनने करायचा असतो. ओके, कमीत कमी मित्रांनो 10 ते 12 रेप्स तुम्हाला गेले पाहिजे. बघा, स्लोली वर यायचं, स्लोली खाली जायचं. झटका दिला ना काय नाही होत, मग प्रेशर येणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही वर्कआउट संपवायला बघू नका पटकन, रिलॅक्समध्ये मजा घ्या वर्कआउटची. तुम्ही आता जसं बघू शकता माझ्या आर्म्स बघा किती फॉर्म झाले. नंतर वन हँडनी मारायचे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता बायसेप कसा पंप झालाय. ओके, हा जो गोळा असतो आपला, हे बघा. ओके, तर सेम तुम्हाला सेम करायचं आहे वर्कआउट. आता आपण ट्रायसेपचा बघू, ट्रायसेपचा कसा करायचा. ट्रायसेपचा मित्रांनो तुम्हाला मी एक फॉर्म सांगणार आहे की ट्रायसेपचा तुम्ही कसा करू शकता वर्कआउट. जिममध्ये तुम्ही बघितलं असेल ती मशीन असते, सेम मित्रांनो सेम करायचं आहे. फक्त याच्यात काय करायचं आहे, तुम्हाला तुमची बॅग बाहेर काढायची, जेणेकरून तुमचा प्रेशर पूर्ण ट्रायसेपला येईल. ओके, ती बॅग बाहेर काढली तर ह्याच्यात करायचं काय बघा, थोडं पाठी यायचं. ओके, हे बघा, हा जो माझा ट्रायसेप, तुम्ही ट्रायसेपकडे लक्ष द्या. पूर्ण ट्रायसेप मित्रांनो तुम्हाला स्क्वीज करायचं आहे. पाठून दाखव, असं पाठून दाखव दोन्ही साईड, दोन्ही ट्रायसेप बघू शकता. बॅग फक्त तुम्हाला अशी नाही ठेवायचे, बॅग फक्त बाहेर काढायची आणि मग स्पीड ट्रायसेप.
ओके मित्रांनो, हे जे पण तुम्हाला 10 ते 15 रेप करायचे, जेणेकरून तुमचा मित्रांनो एक लक्षात ठेवा, ट्रायसेप तुमच्या बायसेपला शो करतो, तुम्हाला त्यामुळे ट्रायसेपची एक्सरसाइज करायची. ओके, आता हा ट्रायसेप बघू शकता, हा पार्ट. मित्रांनो असे बरेच रेजिस्टन्स बँडचे वर्कआउट आहेत. ओके, पण व्हिडिओ जास्त होईल मित्रांनो, मी तुम्हाला कमी दाखवतो. ओके, आता आपण जाऊ आपल्या लास्ट एक्सरसाइजवर, बॅकवरती. बॅक कशी डेव्हलपमेंट करू शकतो आपण रेजिस्टन्स बँडचा यूज करून. ओके, तुम्हाला करायचं काय मित्रांनो, बघा मित्रांनो, ह्या सगळ्या वर्कआउटसाठी तुम्हाला एखादी अशी गोष्ट म्हणजे बार वगैरे काहीतरी लागणार, त्याशिवाय तुम्ही रेजिस्टन्स बँड त्याच्यावरती ठेवू नाही शकत किंवा त्याला अडकू नाही शकत. ओके, आता आपल्याला करायचं काय बघा, बॅक वर्कआउटचं मित्रांनो पोझिशन तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची चांगली बॅक डेव्हलप होईल. तर मित्रांनो बॅक वर्कआउट करताना कधी मी लक्षात ठेवतो, तुम्हाला तुमची हिप आहे ना ती स्लाइडली बाहेर काढायची. मुलं काय करतात, हिप बाहेर काढत नाही, डायरेक्ट सुरुवात करतात मारायला. ओके, तुम्हाला मित्रांनो गुडघे थोडे फोल्ड करायचे, हिप थोडी स्लाइडली बाहेर काढायची. आता करायचं आहे कसा हा वर्कआउट, ओके लक्ष द्या, फॉर्म बघा का, तर हा हात असा खेचून तुम्हाला मित्रांनो हे असं करायचं. ओके, बघा हे पोझिशन बघा, बॅक बाहेर काढली, हे असं करायचं आहे बघा, असं हा हात तुमचा असा आला पाहिजे, त्यामुळे तुमची बॅक, आता बॅककडे लक्ष द्या तुम्ही, बॅक दफा पाठवून तुम्ही बघा, ही बाहेर काढले मी, बघा बॅक बघा, ओके हा फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हात असे पाठी घेऊन ते असे करायचे, जेणेकरून बॅकला प्रेशर येईल पूर्ण. हे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 20 रेप्स, कारण की थोडं इझी आहे, कारण की हात थोडा जास्त हेवी नाही रेसन बॅन, त्यामुळे तुम्ही पटकन खेचू शकता, तुम्ही 20 रेप तरी मारायचे त्याचे. बॅक स्ट्रेट कधी पण, हिप थोडी बाहेर. ओके मित्रांनो, तर हे सगळे वर्कआउट आहेत मित्रांनो तुम्हाला करायचे, जेणेकरून तुमची चांगली पर्सनॅलिटी पण डेव्हलपमेंट होईल, तुमची चांगली बॉडी पण तुम्हाला अचीव करते. ओके मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनल बॉडी फिटनेस पॉवर. जय हिंद.